औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन रोडवर प्रहारकडून दिव्यांग जोडप्यास टी स्टॉल उभा करून देण्यात आलाय. आमदार बच्चू कडू यांच्या विचारावर चालणारी प्रहार ही संघटना नेहमीच दिव्यांग व्यक्ती व समस्यावर काम करीत आली आहे. दीपक सुरभाई नामक या दिव्यांगास उदरनिर्वाहासाठी युवा जिल्हा प्रमुख कुणाल राऊत यांच्या स्वखर्चातून चहाचे स्टॉल उभारण्यात आले. टी स्टॉलचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश गायकवाड, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या व्यवसायाकरिता मोफत व मोक्याच्या जागी स्टॉल मिळाल्याने दिव्यांग जोडप्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. या स्टॉलच्या माध्यमातून सदरील दिव्यांग जोडपे आपल्या कुटुंबाचा व मुलांचा योग्य रीतीने सांभाळ करतील. या पक्षातर्फे या पक्षाचे युवा नेते आणि विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल भाऊ राऊत यांनी आज एक अपंग व्यक्ती असलेले आमचे चोर भाई साहेब यांना या ठिकाणी चहाच्या स्टॉलसाठी या ठिकाणी गाडी आणि त्यांचं सर्व सामान घेऊन दिलेलं आहे. त्यांनी एक अपंगाचा संसार उभा करण्याचं आणि त्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं काम करण्याच्या संबंधानं त्यांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत स्फूर्त असून अभिनंदनीय आहे. नमस्कार, मला कुणाल भाऊ राऊत यांच्याकडून चहाचा एक स्टॉल मिळाला आहे. त्याच्यामुळं मी माझ्या पूर्ण कुटुंबाचं आणि माझं जीवनाचं संपूर्ण सांभाळ आणि त्यांचे आभार मानतो. मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावतील. टी स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी प्रहार संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. CNI महाराष्ट्र, शिवाजी गाडे, औरंगाबाद.